उरण तालुक्यातील दुतुमसीत आयओटी कंपनीत गेल्या 15 महिन्यांपासून नवीन करारनामा झाला नाही, त्यामुळे या कामगारांनी जून 2017 मध्ये जितेंद्र खरत यांच्या नेतृत्वाखालील जय भारतीय कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलंय. या कंपनीत असलेले कामगार नव्या करारापासून वंचित आहेत, त्यामुळे या कामगारांनी 19 एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारले असून कामगारांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. आयओटी एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापनाने कामगारांना त्यांच्या न्यायिक हक्कापासून वंचित ठेवलंय. या प्रकरणी जय भारतीय कामगार संघटनेचे सल्लागार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कामगारांना न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा इशारा दिलाय. आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते जितेंद्र घरत, व्यवस्थापन अधिकारी शिवाजी चौगुले, ठेकेदार विलास ठाकूर यांची या संदर्भात नुकतीच चर्चा झाली. चर्चेअंती आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपनी व्यवस्थापनाला हा प्रश्न तातडीने निकाली न लागल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद ठाकूर, माजी सरपंच प्रमोद कडू, शंकर कडू, तसेच भरत ठाकूर, दशरथ ठाकूर, महेश ठाकूर, भगवान म्हात्रे, रामचंद्र पाटील, निषाद पाटील, सचिन ठाकूर, राजन कडू यांच्यासह कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते. या आंदोलनास दुतुम सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच सदानंद ठाकूर यांनीही पाठिंबा दिलाय.